विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे। बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स, 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा। आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा। विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या जाहीर सभेमध्ये बोलत असताना माझ्यामध्ये ह्या अर्ध्या दिवसामध्ये अनेक बैठकीच्या माध्यमातून, अनेक कोकणा सभाच्या माध्यमातून मला जमेल तिथं मी पोहोचायचा प्रयत्न करतोय, सर्व नागरिक, सर्व मतदार बंधू भगिनी यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय। परंतु कुठल्याही जाहीर सभेच्या निमित्तानं मी काय पुढे व्यासपीठावरती न जाता लोकांच्या मनामध्ये असणारं ह्या विकासाचं जे स्वप्न आहे ह्या मतदारसंघातलं, ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ह्या मतदारसंघाला एक सक्षम नेतृत्व मिळण्यासाठी, हा भविष्यकाळ तुमचा आमचा सगळ्यांचा सुकर होण्यासाठी आपल्याला एक सक्षम नेतृत्व, जी नेतृत्व ही कुणाला अडवण्यासाठी नाही, कुणाची जिरवण्यासाठी नाही, कुणाला थांबवण्यासाठी नाही, फक्त आणि फक्त या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणायचा आहे। ते नेतृत्व मोठं करण्यासाठी, त्या नेतृत्वाला पुन्हा एकदा आमदार होण्यासाठी आपण सातत्याने सगळेजण प्रयत्न करतो, त्याचाच एक भाग म्हणून तुमच्यासारखा एक कार्यकर्ता म्हणून मी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो। खरं तर जाहीर सभेच्या मध्ये बोलण्यासाठी समोर येण्याची काही गरज नव्हती मला, परंतु परवा एक इथं एक सभा झाली त्या सभेमध्ये आमचे एक सहकारी, म्हणजे आमच्यासाठी युवक एक सहकारी आहेत, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक गोष्टीचा उल्लेख केला। खर तर राजकारणामध्ये टीका टिप्पणी होती, निवडणूक म्हटल्यानंतर एकमेकांचं चांगलं वाईट उन्हं धुणं काढण्यासाठीच गरज हे निवडणूक असते, परंतु थोडंसं वाईट वाटलं याच्यासाठी की व्यासपीठावरती उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ मान्यवर, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू भगिनी तिथं त्या व्यासपीठासमोर उपस्थित होते, अनेक दिग्गज मंडळी तिथे उपस्थित होती, मला असं अपेक्षित होतं की त्या भाषणामध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये त्यांना मिळालेल्या संधीमध्ये त्यांनी ह्या मतदारसंघासाठी काय केलं याच्यावरती भाष्य होणं गरजेचं, त्याच पद्धतीनं जर त्यांना पुन्हा संधी मिळाली तर ते काय ह्या मतदारसंघासाठी करू शकतात याच्याविषयी उहापोह होणं गरजेचं होतं। म्हणून आपण सगळ्यांनी भाषण ऐकली, ते भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, माझ्या ते बऱ्यापैकी फेसबुकवर लाईव्ह होतं, काही जण उत्सुकतेपुढे ऐकायला पण गेले असते, कारण की सगळ्यांना उत्सुकता असते ना की काय बोलतायत आपल्याविषयी, आपल्या नेत्यांच्या विषयी, तर त्यांना उत्तर देण्यासाठी मग आपल्या नेत्यांना काय आपल्याला फीडबॅक द्यायला पाहिजे, काय काय सांगितलं पाहिजे, असं बोललं पाहिजे, तसं बोललं पाहिजे, म्हणून काय गेले असतील। परंतु इतकं वाईट वाटलं की हे विधानसभेची निवडणूक आहे का, एखाद्या कुटुंबावरती, एखाद्या व्यक्तिमत्वावरती टीका करण्यासाठी घेतलेली एक सभा आहे। तुम्ही बारकाईने बघितलं असेल तिथं कुठेही अशा कुठल्या गोष्टीचा उल्लेख झाला नाही की ज्याच्या आशेपोटी हा मतदारसंघ त्या निवडणुकीला सामोरे जातो। आमदारांनी करायचं तर काय असतं, आमदारांनी काय काम केलं पाहिजे, आमदार कसा असला पाहिजे, मी माझ्या कारकिर्दीत मिळालेल्या सत्याचा वापर कसा केला, मी ह्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कशा पद्धतीने काम केलं हे सांगण्यासाठी ह्या सभा असतात। फक्त व्यक्तिदोषापोटी
कुणाला तरी चांगलं वाटण्यासाठी मध्ये मागे जरा खासदार साहेब बसले होते ना, मग सगळं वाचन मागे खासदार साहेबांच्या एकट्यासाठीच होत, काका 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 15 मिनिटाच्या वाचनाचा 28 वेळा काका. अरे मी पण काकाच्या बरोबर काम केलं ना, काकाचाच बिनीचा शिलेदार आहे, मला तुम्ही शिकवून आहे. संजय काकांना मी जवळ बोलवतो, 2014 आदरणीय काकाच्या बरोबर कोण नसताना या मतदारसंघामध्ये आम्हीच काम केलं आणि काकांना पहिल्यांदा खासदार करण्यामध्ये आम्ही सगळेजण बरोबर होतो. त्याच काकांनी 5 वर्षात अत्यंत प्रामाणिकपणे आपुलकीनं आत्मीयतेनं मी एवढं पुढे जाऊन सांगेल की मुलाला जसं आपण जपतो ना तसं मला जपलं. मी त्यांना सांगतो माझं दुर्दैव एवढंच की काकांनी ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांचं आमचं अजिबात जमत नाही, ज्यांचं आमचं अजिबात पटत नाही, की जे जिरवाजिरवीचं आडवाडीचं राजकारण करतात अशा लोकांना बरोबर घेऊन ही लोकसभेची निवडणूक लढवली. एवढ्या फक्त एका कारणासाठी आम्ही काकांच्यापासून बाजूला गेलो, पण बाजूला गेलो जरी असलो तर कधी आम्ही त्यांच्याबद्दल, त्यांनी केलेल्या मदतीबद्दल, त्यांनी दिलेल्या मला साथीबद्दल त्यांनी आम्ही वेगळं कधी वागलो नाही, कधी एक शब्द सुद्धा चुकारून त्यांच्या विरोधात काढला नाही. आज सुद्धा या जाहीर सभेमध्ये मी आवर्जून सांगतो, आदरणीय भाऊ माझ्या पाठीमागे आहेत, सगळेजण उपस्थित मान्यवर, अजून सुद्धा काकांचे ऋण माझ्यावरती आहेत. मी त्यांचं ऋण फेडू शकलो नाही, परंतु एक नक्की मी या निमित्ताने सांगतो, सदाशिव भाऊ पाटीलांना आमदार करून संजय काका आम्ही तुमच्याकडे येणार आहे. का येणार आहे त्याचं कारण पक्षात येत नाही, मला पक्ष घेतील नाही घेतील हा नंतरचा विषय. विषय एवढा आहे की 2014 जेव्हा भाऊंचा पराभव झाला त्यानंतर दिवाळीचा सण होता, दिवाळीचं लक्ष्मीपूजन होतं, लक्ष्मीपूजन दिवशी मी आदरणीय संजय काकांना भेटायला गेलो. मी काकांना एकच विनंती केली, काका मागच्या 2014 निवडणुकीमध्ये दुर्दैवानं भाऊंचा पराभव झाला, इतकं प्रचंड काम करून भाऊंचा पराभव झाला, कुणी दगा फटका केला असेल आणि काही गोष्टी घडल्या असतील, पण भाऊंचा पराभव झाला, पण त्याचं खापर काका माझ्यावर डोक्यावरती फोडण्यात आला. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका, ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर, सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मी एक सदाशिव पाटणांचा मुलगा म्हणून माझी एवढीच एक इच्छा आहे काका, पुढच्या 5 वर्षांमध्ये मी काम करतो, तुमच्यासारखा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे, मला तुम्ही ताकद द्या, मी सदाभाऊंना आमदार करून तुमच्याच विचाराचा आमदार ह्या मतदारसंघात होईल या हिशोबात मी काम करतो. आणि विचारांनी मला कधीही या बाबतीमध्ये अडचण करून दिली नाही, त्यांनी काम करत गेलो, आम्ही बरोबर हात केलो. आणि फक्त एकच म्हणायचो काकांना, काका ह्या मतदारसंघामध्ये आम्ही स्वाभिमानाचं राजकारण करतो, ज्यांचं आमच्यावर जमतं तर जमतं त्यांच्या बरोबर आम्ही खातो, ज्यांचं आमच्यावर जमत नाही तर त्यांना आम्ही बाजूला ठेवून जातो. फक्त काका एकच त्यामधल्या गोष्टीमध्ये एकच गोष्ट आपल्याला घडली की त्या त्या निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तुम्ही व्यासपीठावरती घेतलं आणि बरोबर हरकत नव्हती व्यासपीठावर गेला, फक्त एक शब्द जरी आम्हाला सांगितला असता अशी अशी माझी अडचण आहे आणि ह्यासाठी मला असं करावं लागतंय काका, 100% तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलं असतं. आमचं दुर्दैव असं आहे बघा, आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांना जेव्हा लोकसभेची त्यांची उमेदवारी त्यांनी फायनल केली आणि ह्या मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवार म्हणून ते इथे पुढे आले, त्यावेळी सुद्धा अशी आमची अडचण झाली की आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब एका बाजूला संजय काका, एका बाजूला पक्ष म्हणून आम्ही विशाल पाटलांच्या बरोबर गेलो होतो. आता अशी आमची अवस्था आहे, काकांचं काम केलं नाही म्हणून काका विरोधात. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबड या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी ड्रायफ्रुट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉच शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. गोपीचंद पडळकर साहेबांचं काम केलं नाही म्हणून त्यांना असं वाटतंय की आम्ही त्यांचं पण काम केलं नाही, विशाल दादा तेवढे आमच्या बरोबर राहिलेले आहेत, परंतु मला खात्री आहे की आपण जर चांगल्या मनानं चांगल्या विचारानं आणि चांगल्या पद्धतीनं जर काम केलं तर नक्की आपल्या मागे लोक उभं राहतात. त्याचं उदाहरणच असं मी तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळी पडळकर साहेबांच्या बाबतीमध्ये विषय आपला येतो की आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व म्हणून
त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक लोकांनी त्यांचं काम केलं, अनेक लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना मतदान केलं, त्या मतदारसंघात चांगलं मतदान देखील त्यांना इथं मिळालं. आदरणीय काकांना त्यांच्या पद्धतीनं सगळ्यांनी मदत करायचा प्रयत्न केला. आत्ता असे असणारे उमेदवार ते सुद्धा तिथे होते. आदरणीय राजेंद्रनाथ देशमुखांनी त्यांना पाठिंबा दिला होता. काहीतरी सुहास नाना तिकडे होते. आपल्यातले पण बरेच जण तिकडं बिन सांगता आणि काय समजून सरवून तिकडे सगळे गेलेले होते. एवढं सगळं असताना सुद्धा काकांना जेवढे मतदान पडायला पाहिजे तेवढं मतदान पडलं. दुसऱ्या बाजूला विशाल पाटलांना आपण मदत केली, त्यांना त्यांच्या पद्धतीनं आपण जेवढी ताकद आपल्याकडे होती प्रामाणिकपणे आपण त्यांचं काम केलं. आपण असं कधी म्हणणार नाही की अप्रामाणिक आपण राहिलो, त्यांना त्यांच्या पद्धतीनं आपणही केलं. पण ज्यावेळी काकांच्या मताचा विचार येतो, काकांना पडलेल्या मताचा ज्यावेळी विचार करून करतो, तेव्हा 78,000 मतं पडली. त्यांनी 21,000 मतं आटपाडी तालुक्यात पडली. राजेंद्रनाथ देशमुख अमरसिंह बापणे आपण प्रामाणिक काम केलं. ते स्वतः सांगतात की 17,000 ते 18,000 मतं माझे आहेत. मी त्यांच्या पाठीशी गंभीर उभा आहे असं ते स्वतः सांगतात. पण राहिलेले 3,000 मतं ह्यांची होती का? मी कुणी काम केलं आणि कुणी काम केलं नाही याचा लोखा जोखा संजय काकांच्या आहे. त्यामुळे काकांच्या बद्दल कुणी लय पुरता आणून सांगायचं काम नाही. तो जाणता बाबासाहेब आम्ही गुरु बंधू आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीनं काय करायचं ते करतो. राजकारणामध्ये काम करत असताना परवा त्यांनी आपल्यावरती बऱ्याच टीका केल्या, बऱ्याच विषयावरती बोलले. अनेक पक्ष बदलतायत, असं झालं तसं झालं, बऱ्याच गोष्टी इकडे गेला तिकडे गेला, बरंच काय काय गोष्टी त्यांनी सांगितल्या. मी त्यांच्याबद्दल काय फार वेगळं काय सांगायचं काम नाही. प्रत्येक निवडणुकीला सलग दोन म्हणजे प्रत्येक निवडणुकीला त्यांचा नवीन पक्ष असतो. प्रत्येक निवडणुकीला वेगळ्या पद्धतीने ते उभा राहत असतात. 91 काँग्रेस, परत त्यानंतर 99 राष्ट्रवादी, त्यानंतर परत 2009 अपक्ष, परत 2014. मग त्यांनी आम्हाला काय सांगताना शिकवायचं काम आहे की आम्ही इकडे गेलो का तिकडे गेलो का असं केलं का तसं? आमचा पिंडच अपक्ष आहे. त्याला सुद्धा हनुमंतराव साहेबांच्यापासून पराभवाच्या विरोधात जाऊन राजकारण तुमच्या जीवावरती आम्ही करतच आलेलं आहे. तेव्हा आमच्याबद्दल बोलण्यापेक्षा आपल्या स्वतःच आत्मरक्षण राजकारणामध्ये काम करत असताना आपल्या परीनं आपल्या लोकांच्या कामासाठी विकासासाठी आपल्याला आपल्या पद्धतीने काम करावं लागतं. खर तर मी या सगळ्या विषयाचा उहापोह एवढ्यासाठीच करतोय की भविष्यामध्ये आपल्याला ह्या परिसरामध्ये काम करत असताना विकासाचं राजकारण करायचं आणि हे जे विकासाचं राजकारण करायचं आहे त्याच्यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांना ही निवडणूक फार महत्वाची आहे. आदिल भाऊंनी डिक्लेअर केले आदिल भाऊ सैनिक माझी शेवटची निवडणूक. गेल्या 5 वर्षापूर्वी ज्या भाऊंचा पराभव झाला त्यावेळी तुम्ही आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी एक मनामध्ये पुनगाट बांधली की 2019 आदिल भाऊंना पुन्हा आपल्याला आमदार करायचं जर असेल तर आपल्याला पुन्हा मुली बांधावं लागेल, सगळ्यांना बरोबर राहायला लागेल, लोकांचा विश्वास कमवावा लागेल, आपल्या झालेल्या चुका आपल्याला कळायला पाहिजे, त्या चुका आपल्याला रिपीट होता कामा नये, पुन्हा एकदा आपल्याला कसून कामाला लागायला लागेल. आणि गेली 5 वर्ष सगळेजण आपण सातत्याने काम करतो. या दिवसाची आपण वाट बघत होतो की पुन्हा कधी 2019 उगवतोय आणि पुन्हा कधी भाऊंना आपण आमदार करायसाठी सगळेजण वेशाला पेटून आते ह्या मतदारसंघामध्ये काम करतो. आणि आज बघत बघत 3-4 महिन्यापूर्वी एक तर्फी वाटणारी निवडणूक आज आपण काट्याची टक्कर म्हणून उभा केली. आज महाशय आपल्याला सांगतात की 5 वर्ष तुम्ही मतदारसंघात नव्हता, 5 वर्ष तुम्ही तोंड दाखवलं नाही, 5 वर्षांचा लोकांचा कळवळ आलाय म्हणून तुम्ही इकडे आलाय. एवढं जर तुम्हाला लोकांनी लोकांच्या तुमच्याबद्दल लोकप्रियता आहे, तुम्ही केलेलं काम लोकांना माहित आहे, तुम्ही इतकं संपर्कात आहे, एवढं सगळं असल्यानंतर तुम्हाला एवढे मोठे नेते मंडळी कशाला पाहिजे होती? पाठिंबा तुम्ही घरात बसून तुम्ही निवडणूक जिंकायला पाहिजे होती. ज्या सगळ्या नेते मंडळींच्या घरापर्यंत जाऊन त्याची नाके दुर्ग काढून माफ्या मागून आणि पुढचे आश्वासन देऊन असं आहे तसं आहे या मतदारसंघाची सगळी वाटणी पण करून टाकली होय की पडळकर साहेबांच्या जायचं नमस्कार करतात, साहेब तुम्हीच तर काट पडत दुसरं कोण नाही, अण्णांच्याकडे जायचं अण्णा चुकले आमचं भविष्यात असं होणार नाही, खाली येताना तुम्हाला विचारल्याशिवाय येणार. हनुमंतराव देशमुखांना म्हटलं की तुम्हाला स्पीड ब्रेकर आठवणीत लागतोय का असं घरात तुम्ही माहिती मारली. सुहास नानांना आता जिल्हा परिषदेची उमेदवारी पण दिली, निवडून पण दिली आहे. एवढी सगळी तुम्हाला कशाला पाहिजे? हे का तुम्ही या लोकांना बरोबर घ्यायचं? ज्या लोकांना तुम्ही अडवलं, ज्या लोकांचं राजकारण संपवायचा प्रयत्न केला, त्या लोकांच्या केसेस दाखल केल्या, त्या लोकांचं राजकारण संपून त्यांना घरात बसवायसाठी पाहिजे तुम्ही उपयोग करून दिली असं असताना मग आज तुम्हाला त्या लोकांची गरज का लागणार? जर तुम्ही विकास केला असेल,
तुम्ही लोकांच्या संपर्कात असाल, लोकांना तुमचं नेतृत्व पटलं असेल, लोक तुमच्या प्रेम करत असतील, आपुलकी आत्मीयता दाखवत असतील, तर एक त्याच्या जीवावरती तुम्ही लोकांच्या समोर जायला पाहिजे. हे या गोष्टी या मतदारसंघात 5 वर्ष मी केल्या, या गोष्टी पुढच्या काळामध्ये मी करेन, मला तुम्ही साथ द्या. मग लोक शेतात डोक्यावर घेतात आणि निवडून आणतात. गरज नसती कुणाच्या पाठिंब्याची, गरज नसती कुणाच्या पायामध्ये रोळण घालून इथं इलेक्शनला उभं राहायचं. राजकारण ते करतात, ते म्हणतात राजकारणात अशा सगळ्या गोष्टी चालतात. मग एखाद्या वेळेला आम्ही काकांच्या विरोधात काम केलं, आम्ही आमची राजकीय सोय बघितली, तर तुमच्या पोटात दुखायचं काय का? तुम्ही आजची राजकीय सोय बघितली की नाही? ज्या राजेंद्र अण्णा देशमुखांना आज तुम्ही इतकं जो म्हणता की अण्णांचा आमचे इतके संबंध आहेत वगैरे वगैरे सगळं सांगताय, त्याच राजेंद्र अण्णांच्या वरती हायकोर्टामध्ये केस दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी हेच मासिक प्रयत्न. परवाच्या अण्णांच्या मेळाव्यात एक ऋषिकेश देशमुख म्हणून त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे भाषण तुम्ही फेसबुकवर बघितलं असेल, त्यांनी एवढं सांगितलं की ज्या राजेंद्रांना आम्ही दैवत मानतो त्या राजेंद्रांना तुम्ही तुरुंगात दाबण्यासाठी म्हणून प्रयत्न केला. ज्या गोपीचंद पडळकर साहेबांचा आज तुम्ही पाठिंबा घेतलाय, ज्या पडळकर साहेबांच्याकडे तुम्ही जाऊन पाठीचं जाऊन त्यांना तिथे बारामतीमध्ये सांगताय की आमचे पाहुणे रावळे तिकडे आहेत, त्या सगळ्यांना तुम्हाला मदत करायला होतो, इकडे पण तुम्हाला तालुका सगळा वाटलेला आनंद देतो, एवढं सगळं सांगून पाठवतो, म्हणजे तिकडे जाऊन त्यांना नमस्कार करून सगळ्या गोष्टी करताय. त्याच गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती 2009 साली मंगळसूत्र चोरीची केस तुम्ही आता ते माझ्यापेक्षा व्हायला लागणार त्यांचा मंगळसूत्राचा काय संबंध. 10 वर्षापूर्वी पडळकर साहेब 10 वर्षापूर्वी किती वर्षाचे असतील? 26-27 वर्षाचे असतात. काय त्यांना मंगळसूत्र चोरून काय करायचं? त्यांना गोपीचंद शेठ म्हणतात, त्यांच्यावरती भरभरून जनता प्रेम करते. मी आटपाड तालुक्यात बघतोय, मी त्यांना नशीबवान नेता, मी माझी पण परवा भेट झाली त्याची. मी म्हणा शेठ तुमचं फार नशीब, एवढ्यासाठी तुम्ही नशीबवान आहात? अरे हे तुमच्या समाजाने लोक भरभरून प्रेम करतायत. अरे असा नेता इतका नशीबवान ह्या मतदारसंघात दुसरा कुठला नाही. स्वतःच्या खिशातलं पैसे पण आणि मत पण देणारी ही जनता तुमच्यावरती भयंकर प्रेम करते, असा नेता तुम्ही आहे. मी त्यांना इतकं मानलं की जर व्यक्तिमत्व भेटलो मला त्यांची फार हे नव्हतं समोर. मी जेव्हा त्यांना भेटलो ते मला सुद्धा मी पण त्यांचा बऱ्यापैकी फॅन झालो. म्हणतात फार चांगलं व्यक्तिमत्व आहे. राजकारणात जरी एकमेकांचं आमचं जमत तरी नसलं किंवा भविष्यकाळात जमेल काय अडचण नाही, किंवा आता सुद्धा तुम्हाला राजविषय देत आहेत त्यामुळं काय आहे हे पण तुम्हाला कळलं पण असेल. त्या सगळ्याचा विचार केल्यानंतर मला असं वाटतं की का तुम्ही त्यांच्याकडे गेला ज्यांच्यावरती तुम्ही केसेस दाखवले. अनेक गोष्टी आहेत की ज्या जे जयदीप भोसलेंनी त्यांना पाठिंबा दिला, त्या जयदीप भैयांना जिल्हा परिषदच्या वेळी जयदीप भैया त्यांना विनंती करायला गेलो होतो. मोहन काकांचं निधन झालं, हा जिल्हा परिषदचा गट आता ओपन झालाय, मला तिथे उमेदवारी करायची आहे, तुम्ही तुमचे जे तिथले सहकारी आहेत चंदू पाटील त्यांना विनंती करा की त्याला तुम्ही थांबा, मला तुम्ही पाठिंबा द्या, काकाच्या माघारी मला एकदा जिल्हा परिषद सदस्य होते. त्यावेळी तुम्ही का त्या जयदीप भैयाची तुम्हाला कनवलं नाही, का त्या जयदीप भैयाबद्दल तुम्हाला प्रेम आलं नाही? मग आज तुम्हाला गरज लागते म्हणून तुम्ही त्यांना आज काय तर आश्वासन देताय, काय तर गोष्टी तर त्यांना लालूच दाखवताय, काय तर गोष्टी तुम्हाला त्यांना अडवायचा प्रयत्न करताय, त्यांना तिथं काय तर प्रेशर टाकायचा प्रयत्न करताय, अशा का तुम्ही गोष्टी? माझ्या मते ही दिलेले जे पाठिंबा दिलेले जे सगळी मंडळी आहेत ना, ते माझ्या मते शरीरानं त्या स्टेजवर मनानं मात्र 100% आपलं बरोबर आहे. का मनानं बरोबर आहे? त्यांना माहित आहे त्यांना इतका त्रास झालाय, त्यांना प्रचंड त्रास झाला. आता सुद्धा काय अडचणी आहेत अण्णांच्या संस्थेच्या थोडीशा अडचणी आहेत. तिथं गोपीचंद पडळकर आता भाजपचे उमेदवार म्हणून बारामतीत उभा आहे, इकडे कुणाच्या थोड्या मोठ्या अडचणी आहेत. त्या अडचणीमध्ये असताना त्यांना जबरदस्ती करून त्यांच्यावरती प्रेशर टाकून ते आज त्यांच्या बरोबर घेत. पण खालची जनता आहे ना, जनता 100% सदाशिव पाटलांची मागणी. हर एक गावात जातोय, प्रत्येक ठिकाणी लोकांना भेटतोय, लोक मला उत्स्फूर्तपणे सांगतात दादा काळजी करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहे, आमचं ठरलंय आणि म्हणतात लोक काय करूया जागर. आणि ह्याच पद्धतीनं सगळ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक जण सुपारी घेते, विसापूर सर्कल 5000 लीड त्यांना, खानापूर तालुका 10000 लीड, परवा आमचे काका म्हणले विट्याचं 4000 लीड, आठवडीत
दुर्ला मग कशाला एवढी पळापळी, कशाला अट्ठास, कशाला एवढी ही पळापळी, काय करण्याची गरज आहे का एवढी पळापळी? जी सगळ्याची बेरीज केली 50,000 वर जाते दादा, 50,000 मार्कांना जर तुम्ही विजय होणार असाल, एवढा आत्मविश्वास तुमच्याकडे असेल, तर आम्हाला जर काम करून जर बोलतो आम्ही जरा आमचं काय गावतो का 50 कमी येते काय असं आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही निवांत बसलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी म्हणजे झोपते का नाही आहे मला माहित नाही, पण इतकं प्रचंड पळत आहे का तुम्हाला एवढं पळायला लागलं? एवढं जर विकास केला असेल, एवढं जर लोकसंपर्क असेल, एवढं जर लोकांच्या मनामध्ये तुमच्याकडे आत्मीयता असेल, तर एवढं मोठं राजकारण करायचीच तुम्हाला गरज आहे. म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो, विकास करण्यासाठी, आपल्याला पुढे भविष्य घडवण्यासाठी, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी, हे जे अडवाचिरवीचं राजकारण थांबवण्यासाठी, त्या युवकांच्या हाताला काम देण्यासाठी, महिलांना त्यांना रोजगार देण्यासाठी, आपलं भविष्य सुधारण्यासाठी आदरणीय भाऊंच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांना म्हणायचं. मग अशी एका वक्त्याने सांगितलं, तो पैसे तर चिन्ह मी नाही मिळायसाठी मी आज काय देते तुम्हाला, कुठलं पण चिन्ह मिळू दे की काय होतं, पण कपशीचं चिन्ह मिळू नये म्हणून दोन दोन तीन तीन जण अर्ज भरायला लावले. त्या उमेदवाराला पळवून घरात आणून ठेवलं. मी त्याला म्हणते बरं का दादा असं करू नको, हे चिन्ह चांगलं आहे, आम्ही मागं 2004 वापरलेलं आहे, शेती पण मध्ये मध्ये लई वेळा वापरलेलं आहे, रुजलेलं आहे, लोकांना फार सांगायला लागत नाही आहे. अरे असू दे की नाही नाही म्हणला, मला आदेश आहे, आम्हाला आदेश आहे, मला तिने अर्ज भरायला लावला आहे त्यासाठी ठेवला आहे. पण भगवंताला मान्य होतो, आपण धार्मिक लोक आहोत, भगवंताच्या पण मनामध्ये होतो, चिठ्ठीमध्ये चिन्ह निघा, चिठ्ठी काढून चिन्ह निघा, म्हणजे भगवंताने त्यावेळी चिन्ह दिला. त्यावेळी बघणारे सांगत होते, मी नव्हतो तिथं, चिन्हाची जेव्हा चिठ्ठी निघाली तेव्हा त्याने भाऊने सांगितली यस, आणि मला खात्री पटली की माझ्या नेत्याचा आत्मविश्वास आला ना म्हणजे काल पक्के. जोपर्यंत माझ्या नेत्याच्या दात दोष असलो ना, आता कार्यकर्ता काय काम करतो या द्रव्या मी दाखवून देतो 100% उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आज कोणी नेते मंडळी आपल्या स्टेजवरती नाही, हे जे बिनीचे शिलेदार आणि स्वाभिमानी नेतृत्व सगळे आता आपल्या बरोबर आहेत. कुठल्याही कसल्या गोष्टीला लाचार न होता, कुठल्याही कुठल्या गोष्टीचा भीडभाड न मानता, त्यांच्या पण सगळ्यांच्या संस्था असताना सुद्धा ते स्वाभिमानाने सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा दिला. आज उपस्थित असणारे हे सगळे शेलार मामा, दादूजी कोंडदेव, असे मनोभी मस्ती माणसं आहेत. रामराव दादांचं वय 80 वरती, पण मी त्यांना बघतोय भाऊंच्या ह्या निवडणुकीसाठी प्रत्येक घरात दारात जाण्यापर्यंत दादा करतात. अशोक भाऊंच्या प्रचंड प्रेशर होतो, पण भाऊनी साहेब नाही, माझ्या गावचा माणूस आहे, माझा गावचा आहे, माझ्या गावचा माणूस निर्णय घेणार नाही. आता अजित असेल, सुमित असेल, आता नितीशने जाणार असतील, अक्षरशः पोट टिकीनं कळतं, घराघरापर्यंत जात आहेत, लोकांचे पाय जातात, नाही गावामध्ये आपल्याला वेगळं काय होऊन द्यायचं. आदरणीय बापूंचं असेल, आदरणीय बाबासाहेब मुळीक बापू असतील, ते सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचे मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणून काम करतात. संदीप असेल, त्या सगळे निकेशन जाणकार असतील, त्यांच्याबरोबर काम करणारे अनेक जण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, त्यांनी सांगितलं पक्ष काही आदेश देईल, पण ह्या मतदारसंघामध्ये जर विकास करायचा असेल, या मतदारसंघामध्ये आपलं सकारात्मक राजकारण करायचं असेल, तर आदरणीय सदाशिव पाटील हेच एक आमदार पाहिजे. त्यांनी निर्णय घेतला, त्यांनी बरोबर खायचं ठरवलं, अनेक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला. आज उभा असलेल्या 11 आदरणीय भाऊ जर सोडले आणि ते 1 सोडले, तर राहिलेल्या त्या 9 to 4 उमेदवारांनी आपल्याला जाहीर पाठवला दिला. 3 to 4 जण काम करतायत, त्यांच्या पण लक्षात आलंय की परिवर्तन लाट आहे, इथं सदाशिव भाऊ आमदार होणार आहे, आपल्याला चांगल्या माणसाच्या मागे उभं राहायचं आहे. मी आज एका दोघांना सांगितलं तुमचं मत पण भावना द्या, होय म्हणजे आम्ही आमचं मत पण भावना द्या. इतकं जर प्रेरणा असेल, इतकं जर काम असेल, तर नक्की 24 अजय पाटील आपण गुलाल घेऊ, घाबरायचं काम नाही. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. आज मागाशी मी तुम्हाला सांगितलं, आदरणीय सुशांत देवकरांचं उदाहरण मी आपल्या समोर देतो, की ज्या सुशांत भाऊंनी 15 प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं, प्रामाणिकपणे केलं, निस्वार्थीपणे केलं, पण ज्यावेळी त्यांना संधी मिळायची, ज्यावेळी संधी उपलब्ध झाली, ज्यावेळी नागेवाडी जिल्हा परिषद ओपन झाला, त्यावेळी मात्र पुत्रप्रेम झालं. मी ह्या मानस पुत्राला डावलो, तसंच होतं, नमस्कार सुद्धा करायचं आहे आम्हाला, आपला ऑफिसवर ऑफिस होतो, नमस्कार सुद्धा लय स्वाभिमानी नेत्यावरती म्हणजे वडिलापेक्षा जास्त प्रेम करणार सुशांत भाऊ, नमस्कार सुद्धा करायचं. ज्यावेळी त्यांना संधी मिळायची होती, त्यावेळी मात्र आमच्या कविता त्यांना संधी दिली पंचायत समितीला खाली, आणि हे मात्र भाद्र
वरती गेली. मग आम्ही त्यांना असं विचारत होतो त्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण विशाल काकाची उमेदवारी जाहीर केली. भालोणी पंचायत समिती गानामध्ये तुम्ही या आमचे विशाल काका विरुद्ध देतो एकमेकांची लढत होते आणि लोकांना सांगू दे ना कोण बरोबर आहे, कोण चुकीचा आहे, कोणाची काय क्षमता आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्यकाळामध्ये कळाल्या असतात. परंतु नागेवाडी जिल्हा परिषदकड थोडीशी आपली तयारी नव्हती. आपला 2014 पराभव झाला होता. नजीकच नगरपालिकेची निवडणूक झाली होती, थोडी तयारी नव्हती, त्यामुळे हा बच्चा वाचला होता. नाहीतर मला जर संधी वगैरे मिळाली असती 100% आपण तिथं सुद्धा मैदान मारला असता. म्हणून मी या जाहीर सभेत सांगतो, आता पृथ्वीराज पाटील तयार केला सदाभाऊंचं जमणार नाही मी तुमच्यावर. त्यांचं जमून गेलं
आता मला तुम्हाला सांगायला गुरु साहेब यावेळी सभापती नक्की चार त्याला मदत केलाय तसं या हा आणि रगील आहे सुट्टी नाही मी बघतो ना माझ्यावर फिरतात माझा आता आता स्पीड असले मी जरा पुढे जाऊन थांबतो अरे चला 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 आपल्याला जायचं पोचायचं इतकी जर सगळी लोक जी अत्यंत निस्तृपणे निस्वार्थीपणे प्रेमानं आपल्याकडे येत असते आणि ही लोक आहेत ती माणसातली माणसं नेते मंडळी नाही येते उगच नाही का फिरवायचं काहीतरी स्टेजवरती बोलायचं आणि मग माणसातली माणसं आहेत त्यामुळे मला खात्री आहे त्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्यांच्या भावनेचा विचार करून सर्वसामान्य जनता नक्की आपल्याकडे राहते परवा दिवशी एक पीठामध्ये रॅली आपण काल काल तुम्ही पीठामध्ये रॅली केली माझ्या आयुष्यात हे माझा 36-37 वय आहे राजकारण कळायला लागल्यापासून जर विचार केला तर ह्या 20 वर्षामध्ये इतकी उत्स्फूर्त रॅली कधी कधीही पीठामध्ये आणि ह्या रॅलीचं वैशिष्ट्य असं होतं की आदरणीय भाऊ या रॅलीला नव्हते आदरणीय म्हणजे बाकी असं ज्येष्ठ मंडळी ह्याच्यामध्ये कोण नव्हते फक्त युवक आणि तुम्ही सगळ्या नागरिक बंधू आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे इतकी रॅली काढली माझ्या मते विद्यात काय होणार आहे विद्यात किती मताधिकी मिळणार आहे त्याचं गणित त्यांनी रात्री काल ऑफिसला 11 वाजता मीटिंग बोलूनच मांडून टाकलं काल वाजता त्यांनी सांगितलं विद्यातच फक्त इलेक्शन आहे बाकी ठिकाणी इलेक्शन नाही विद्यातच फक्त इलेक्शन ध्यान विद्याचं झालं इथं तर एक 10,000 मताचा दचका बसला की निवडणुकीत निकाल कसा लागणार त्यांना पण माहिती त्यामुळं मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो जागृत राहावे आपण प्रचंड विकास केलाय लोकांच्या साथी झटलोय लोकांच्यात राहिलोय लोकांच्या बरोबर राहिलोय सुखदुःखात गेलोय अडचणीत उभा राहिलोय आपल्यावर जरी अडचण आली तर तुला तर दारात गेलोय पण विकास काय या गावाचा परिसर थांबवला नाही त्यामुळे मी तुम्हाला खात्री देतो जनता आपल्या बरोबर सर्वसामान्य लोक आपल्या बरोबर आहेत अरे गाड्यांचं कुठलं काहीतरी ते सलूनचं काय तर त्यांनी काल त्या ह्याच्यात सांगितलं आणि त्यांनी सांगताना सांगितलं की तो व्यवसाय आहे ज्याचं मी नाव घेऊ शकतो का नाव घेऊ शकत नाही मला लाज वाटतो मग केस काय कुठं कापतोस तू अरे नाभिक म्हण ना जो समाज स्वतःच्या हातावरती कष्टावरती स्वतःचं चरित्रार्थ चालवतो त्या समाजामध्ये म्हण होत नाभिक समाजाचे किंवा सलून म्हण ते असं असं स्पा वगैरे काय तर म्हणला त्याला माहित नसेल त्याला सुद्धा हनुमंतराव साहेबांनी आदरणीय भाऊनी आदरणीय सुभाष तात्या असतील आदरणीय आप्पा असतील आमच्या आमच्या कष्टानं त्यांच्या पोराबाळांना दोन घास सुखानं खायसारखी व्यवस्था केलेली आहे चांगली व्यवस्था दोन घास सुखानं आम्ही खाऊ शकतो उगस पाळमध्ये पार्टनरशिप नगराध्यक्षांनी काय तर त्याच्यावरती काय चायनीजच्या गाड्यावरती पार्टनरशिप वगैरे वगैरे असल्या गोष्टी करायच्या आम्ही खरंच गरज भगवंताच्या दयाने खरंच चांगला आणि हे सगळ्यात एक जनतेमुळे आहे त्यांनी बाबा त्यांच्या भाषणात सांगितलं की तो उपस्थित असलेले सगळे नेते मंडळी गोर गरीबांच्यात आले सर्वसामान्य कुटुंबात आले असं आहे तसं आहे बरंच काय काय सांगितलं मग आम्ही कुठं काय राजा राजवाडे त्या संस्थानी काय अरे हनुमंतराव साहेब नाना तारकून होते तुमच्या प्रेमावरती तुमच्या जीवावरती तुमच्या विश्वासावरती एवढं मोठं काम साहेबांनी आज सुद्धा आम्ही म्हणतो ना की आमच्या चांगलीचे जोडे करून तुमच्या पायात भेटत करून भेटणार नाही आम्ही सुद्धा आज तुम्ही जमिनीवर पाय आहेत आमचे कधी जमिनीत पायात अंतर आम्ही करून दिलं नेहमी आम्ही लोकांच्या बरोबर राहायचा प्रयत्न केला ज्या ज्यावेळी अडचण आली त्या ते उभरायचा प्रयत्न केला मधल्या काळामध्ये गोविंद भाऊ आपल्या घरापर्यंत काय तुमच्यातले विघ्न संतुष्ट लोक आमच्या घरापर्यंत आले आमच्या ऑफिसवरती दगडफेक केली नको तसल्या शिबिगार आमच्यावरती केली आम्हाला पण फार मग इतका राग आला होता त्या गोष्टी मनस्थाप झाला तरी पण एका शब्दात भाऊ सांगितलं ते तसं वागतात म्हणून आपण असं वागायला एक गाव आपला तुम्ही आम्ही ठरवलं असतं तर ह्या गावात त्याचं घर सुद्धा राहिलं नसतं तुम्ही आम्ही ठरवलं हे गाव आपलं आहे चला झाली असेल चूक काय तर त्याच्या मनामध्ये आपल्यावर तेढ असेल तिरस्कार असेल त्याला आपल्याबद्दल काय तो वाटला असेल म्हणून ते केलं असेल त्या कृत्याचा परत आपण उल्लेख सुद्धा केला नाही हे राजकारण आपण करतो अरे गाडीवाल्यांच्याकडे दम काठी करायची त्यांच्याकडनं काय नाही तुझे मामा आहे मामा तुम्हाला आठवतंय
तुम्ही कित्येक वेळा म्हणता दादा येऊन वडापाव खा, कधी मी तुमच्या गाड्यावरती आलो नाही का, मला माहिती तुम्ही माझ्याकडे पैसे घेणार नाही, मी दिलं तर तुम्ही माझ्याकडे पैसे घेणार नाही, मला माहिती म्हणून कधी येत नाही, ज्यावेळी असेल ते घरात मागून जातो, एकही इतका कायचा माझ्या माई चालाल कुणी पण उभा राहावं, जो हातगाडा चालवतो जो हात व्यवसाय करतो त्याने सांगावं कधी आमच्या कुटुंबात कुठल्याही घटकाने कधी एकही रुपया तुमचा बुडवला असेल तर आज इथंच भाऊची उमेदवारी माग, आज माग, उगच काय तर लोकांना बरं वाटायचं की नेते मंडळाला निर्णय करण्याचा काय तर आमच्याबद्दल बोलायचं असं ते राजकारण बोलव, चोराच्या उलट्या करायचं आपण सांगायचं आमचं, मागच्या वेळी तर किरण भाऊंचं माझं भांडण झालं कशाने, तेव्हा समाज प्रचंड नाराज आहे, किरण भाऊ घुसून गेले घरात बसले, ह्यावेळी जर एक उमेदवार का पाहता खायला लो मागच्या वेळी माणसाचं सांगून सांग, अरे नाही तसे भाऊ माझ्यावर आम्ही दोघांनी सेल्फी फोटो पाठवा आणि त्यावेळी माग पाठवून दिला, इतकी इतके सगळे ह्या गोष्टी करतात, राजकारणामध्ये किती खाली जावं, किती खाली जाऊन टीका करावी, किती लोकांच्या बद्दल बोला, लोकांना बरं वाटतं काळ्या असतात मग काही पण बोलायचं, मध्ये तरी खंडात चालू गेलो, बाळूनीत जायचं म्हणायचं, आठवड्यात मी मागते म्हणत गेलो, तिथं मला एक युवक भेटला, तो युवक म्हणला 10 वर्षापूर्वी सदाभाऊ इथं आले होते, मत मागायच्या निमित्तानं आले होते, त्यांना आम्ही एका रस्ता सांगितला पण सदाभाऊनी तो रस्ता केला नाही, मग मी तिथं गेलो, तो माझ्याकडे आला, तो मला म्हणला भैया माझा रस्ता झाला नाही, भैया माझं काम करा, मी त्याचं काम केलं, तो म्हणला भैया आयुष्यभर मी तुमचा गुलाम म्हणून राहील, त्याचं नाव सांगते सुशांत तिथे जाधव आहेत, सुशांत आमचे पवार आहेत, त्यांच्या बाबतीत असं सगळं काय एवढं तुझ्याकडे जीवाचं राम करायचं आहे असं कार्यकर्त्यांचं नाव घालत तुला काय आणि मध्ये त्यांना एवढं ते वाटतं सांगलं इलेक्शन आलं की मी त्यांची सगळ्याची नावं ओपन करतो, कुठं काय कुणाचं नाव सांगितलं कुणाचं नाव सांगितलं, अरे काय चाललंय तुमचं, तुम्ही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करता, तुमचे वडील 3 वेळा या मतदारसंघाचे आमदार, पंचायत समिती इतक्या दिवस तुमच्या ताब्यात, नगरपालिकेमध्ये तुमचा भाऊ नगरसेवक आहे, एवढी सगळी सत्तास्थानं असतात ह्या मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी, ह्या मतदारसंघाचा काया पालट करण्यासाठी, ह्या मतदारसंघ पुढे पुढच्या पुढे आणखी चांगल्या विकासाच्या समृद्धीच्या वाटेवरती नेण्यासाठी तुम्ही काय केलं ह्याच्याखरती तुम्ही गप्पा मारायला पाहिजे, या गोष्टीवरती तुम्ही बोलायला पाहिजे होतं, फक्त नेते मंडळीने बरं वाटावं, त्यांना कुठेतरी आपल्याबद्दल आमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठेतरी वेगळी भावना करावी ह्यासाठी तुम्ही बोलला, अत्यंत चुकीचं बोललं, खरं तर त्यांना एवढं मोठं करायचं काम नव्हतं असं, पण नाही बोललं तरी चालतं, नाही बोललं तर गप असते त्यांना वाटते त्यांनी मान्य केलं, माझं भाऊ आम्हाला सांगायचे टीका करू नका उत्तर देऊ नका, लोकांना वाटायला लागलं मी खरं आहे, माझं बरंच मागच्या निवडणुकीचे निमित्त इकडे सभा आणि तिकडे ती पत्रकं वगैरे वाटली गेली, बऱ्याच गोष्टीचं ओळी झालं, ही जागा अडकली, ती असं झालं, ती तसं झालं, हे केलं ते केलं, मग मागच्या 5 वर्षात झोपला होता का आमच्यावरती कुठे एखादी कंप्लेंट नाही, त्याची कुठे चौकशी नाही, आम्हाला एवढं तुरुंगात आणण्यासारखं काही काम केलं नाही, मागच्या वेळी फक्त आपल्या तुमच्यात मतभेद आणि विष कालवायचं काम केलं, दुसरं काही काम केलं नाही, आणि दुर्दैवानं आपली जनता पण याला भुलली, पण मला खात्री आहे यावेळी नक्की खात्री आहे की जनता सुधने आमच्या पण चुका झाल्या असतील, काम करताना आम्ही कुठं चुकलं असेल, कुठं एखाद्याचा मान सन्मान राखण्यामध्ये चुकलं असेल, कुठं एखाद्या गोष्टीत मागं पुढे आमचं झालं असेल, पण एका चुकीची एकदा शिक्षा देतात, काय म्हणतोय एका चुकीची एकदा शिक्षा देतात, एका चुकीची 2 शिक्षा कोण देत नाही, आणि वरती भगवंत पण आहे, एका जन्माचं पाप पुण्याचा हिशोब त्याच जन्मात संपाचा असतो, मागचं चुकलं शिक्षा भोगली आता नाही, आणि वैभव म्हटलं एक का वाक्य नेहमी असत, मी एकदा केलेली चूक माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा करीत आहे, मला खात्री आहे की आता जो बदल आपण करतोय आपल्या वागण्यात बोलण्यात लोकांच्या अप्रोचमध्ये 100% तो बदल कायम शिरवे राहील, आपलं आपलं भविष्यात राजकारण करायचं आहे, आजपर्यंत मी भाऊंसाठी केलं सगळ्यांसाठी केलं, मला आता ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी राजकारण करायचं आहे, ह्या जनतेसाठी राजकारण करायचं आहे, तुमच्या आमच्यासाठी भविष्यात राजकारण करायचं आहे, आमदार होईल का नाही मला माहित नाही, तुम्ही बरोबर असला तर ते पण घडेल, त्याच्यासाठी पण मी मागं पण एका मुलाखत सांगितलं, मला पण माझे स्वप्न आहेत, मला पण वाटतं माझ्या नजरेतनं ह्या मतदारसंघ कसा असला पाहिजे, विकासामध्ये किती तो आघाडी वाचला पाहिजे मला पण वाटतं, पण आज नाही, आज आपल्याला भावना आमदार करायचं,
100% भावना आपल्याला आमदार करायचं आणि त्यासाठी म्हणून आपण सगळी पेठ उमटले आपल्याला 5 वर्ष या सणाची आपण वाट बघतो 5 वर्ष तब्बल आज दुसऱ्याला आलाय आज आपल्याला सगळ्यांना आदरणीय भाऊ आमदार करण्यासाठी या मदरसाचा विकास करण्यासाठी जे विकासा स्वप्न आपण बघितलं ते सत्यात उतरण्यासाठी आपल्याला इथे उभं करायचं नुसते भाऊ आमदार होऊन चालणार नाही नुसते भाऊंना आमदार करण्यासाठी म्हणून नाही तर आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान टिकवण्यासाठी आपल्याला ही निवडणूक करायची परवाच्या भाषणात त्यांनी सांगितलं 24 तारखेला दाखवू हे किती बघू रे नाही मैदान आपणच मारणार विषय तो नाही काय बघू रे 24 तारखेला दाखवतो मी पण फार सहन केले असं केले तसं केले म्हणजे की नाटक चाललंय का प्रसंग शिवजी परवा एक सामाजिक कार्यकर्ता मला म्हणला दादा लय गोड बोलायला लागला खोट भेटून बोलायला लागतो अरे म्हटलं आम्हाला जमत नाही म्हटलं त्याला कारखाना खायला लागतो मला त्याने सांगत कारखाना खायला लागतो कुठं असेल अरे गोड बोलताय ना फक्त कारखानाच खाल्लं कुठं बोलायला भरलेलं अरे पण म्हटलं चालवून खायचं असतो दादा चालवून मग खाल्ला चालतो ते अखंड खाल्लं कसं काय ते घुसतंय म्हटलं रक्तात भिंत मागच्या 5 वर्षात दिलेले आश्वासन मागच्या 5 वर्षात बोललेल्या गोष्टी मागच्या 5 वर्षात ह्या टेंबू सारख्या पाण्याचा विषय आज सुद्धा प्रलंबित आहे परवाच्या त्याच्या अर्ध भरलेल्याच्या भाषणाचं स्टेटमेंट आहे पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार सगळे उपस्थित आहेत त्यांनी सांगितलं ह्या 5 वर्षामध्ये मी काम करून सुद्धा 35 ते 36 गावं अजून मी पाणी देऊ शकतो त्याचं स्वतः स्टेटमेंट आहे आणि घेता आल्यासाठी मला अजून एक दामदार करा आणि मी 1.5 वर्षात आलो मागच्या वेळी म्हणला कोळशीमध्ये लोक अजून आंघोळी थांबले दिवाळीला तुम्हाला आंघोळ घालतो टेंबूच्या पाण्याने 5 वर्ष बिचारी थांबलो पावणे पैसे आपल्या गावात 5 वर्ष आंघोळ केली नाही टेंबूच पाणी आलं नाही ना ते कसं आहे एखाद्या पाणपट्टीमध्ये आपण एखाद्या टपरीवरती जाऊन पाण्याची बॉटल घेतो पाण्याच्या मध्ये 10 रुपये घेतो पाण्याची बॉटल घेतो बॉटल उघडतो तोंडाला लावतो त्यातनं पाणीच येत नाही तो पाणपट्टीवाला म्हणतो टेंबूच आहे टेंबूच आहे अशी अवस्था त्यामुळे पुन्हा एकदा विचार हसण्याचा विषय नाही आपल्या भवितव्यासाठी तुमच्या आमच्या भविष्यासाठी टेंबूचं पाणी आलं पाहिजे का तर 100% आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जनरेटर लावला पाहिजे का तर नक्की लावला पाहिजे त्याच्यासाठी अभ्यास नेतृत्व पाहिजे का तर 100% अभ्यास नेतृत्व पाहिजे त्याच्यासाठी आश्वासक माणूस पाहिजे का तर आश्वासक माणूस पाहिजे त्याच्यासाठी सदाभाऊ पाहिजे बरंच बोलण्यासारखं आहे वेळ कमी आहे अजून भाऊ बोलणार आहे भाऊ जरा मी जास्त बोललोय मला माहित आहे तुमचं बरंच काम नाही हलके गेले नाही 90% नाही माझ्यावरती नका मागच्या वेळी काय का बोल मागच्या वेळी तुझ्यामुळे भाऊ पडले आयशे पण ना हे वाईट वाटत टाळ्या वाजून फार वाईट वाटत माझ्या वडिलांच्या पराभवावर माझं नाव असेल हे झालं दुर्भाग्य माझं नाही माझ्या दुर्भाग्य नाही म्हणून मी ठरवलं होतं पुन्हा भावना उभा करायचं पुन्हा तुमच्या द्यायचं तुम्हाला प्रेम द्यायचं विश्वास द्यायचं तुम्हाला बरोबर घ्यायचं आणि पुन्हा भावना आमदार करायचं आणि हे पूर्ण करण्यासाठी सातत्याने तुमच्या बरोबरीने मी काम करतो आज हर एक कार्यकर्ता आदरणीय भाऊ आमदार झाले पाहिजे भाऊ निवडून आले पाहिजे त्यासाठी तत्परतेने काम करतोय माझ्या इथं माता भगिनी सगळ्या उपस्थित आहे इतक्या प्रेम इतक्या तळमळतेनं तत्परतेनं फिरतात हर एक माझी माता भगिनी आज काम करते अरे डोळ्यात पाणी येऊन सांगताय अरे भाऊ ना मतदान करा माझे भाऊ आहेत आणि त्यांच्यावरती मोफत असल्या देवाचे आरोप तुम्ही करता म्हणून मी तुम्हाला सांगतो सुसंस्कृत संयमी सकारात्मक आश्वासक ह्या मतदारसंघाला पुढे घेऊन जाणार नेतृत्व म्हणून आदरणीय भाऊन आपल्याला आमदार करायचं आहे म्हणून ही निवडणूक आपल्याला करायची माझ्या भविष्यासाठी नाही तुमच्या आमच्या सगळ्याच्या भविष्यासाठी भाऊन आमदार करायचं आहे म्हणून या निमित्ताने मी सांगतो विकास कामं होतच राहतील बरोबर तुमचं आमचं भविष्य घडवण्यासाठी या 21 तारखेला आदरणीय भाऊंच्या कपशी या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला भाऊंना विजयी करायचा आहे आणि मला खात्री आहे 100% भाऊ विजयी होतील भविष्य काळ हा आपला आहे नक्कीच अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाऊया हे नेते मंडळी सगळे एका बाजूला असताना सुद्धा त्यांच्या बरोबर काम करणारे अनेक कार्यकर्ते आज आपल्या बरोबर आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आम्हाला सांगतायत आम्ही बरोबर आहे हजारो फोन दिवसभरात येतात दादा काळजी करू नका आमचं ठरलंय
सदाभाऊच आमदार असतात एवढंच सांगतो आणि माझ्या आमदारांना बरोबर इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.